पहिल्याच दिवसाचं नाव कोल्हा किंवा कोल्हाबा ठेवलं आणि छोटा कोल्हाबा म्हणजे वरळी माहीम माझगाव परळ आणि बॉम्बे असे सहा द्वीप मिळून तयार झाला हा सप्त द्वीप समूह ज्याला ग्रीक खगोल वैज्ञानिक टोलेमी यांनी नाव दिलं होतं. मौर्य सातवाहन क्षत्र चालुक्य राष्ट्रकुल कैसुरी गुजरातच्या सुलतानांना मुघलांना आणि युरोपीय लोकांना सुद्धा या स्थानांना नेहमी सततपणे आकर्षित केले. सम्राट अशोकाच्या काळात महाकाली आणि कालिनी बौद्ध गुंपा पोहोचला गेला. कालांतराने जोगेश्वरी आणि हनुमंताचं मंदिर अगदीचा दर्गा चॅपेल चर्च सिनेमा आणि गरीब पण या सात द्वीपांचं एक कायदेशीर शहर नगर वस्ती बनण्याची कहाणी सुरू झाली 800 वर्षापूर्वी जेव्हा गुजरातहून आलेल्या राजा भीमदेवाने या बाबळीच्या झाडाने वेढलेल्या या परिसरातून महिकावती अर्थात माहिमला आपली राजधानी दिली आणि प्रभादेवीचं मंदिर बांधलं. राजा भीमदेवाने तऱ्हे तऱ्हेचे वृक्ष सुद्धा इथे लावले. पाडवीच्या झाडावरनं पडत वडावरनं वडा कमळावरून आंबाला पाडावरून पाडवे चिंचेपासून चिंचपोकळी आणि बाभळीवरून बाभळींना अशा नावाने ही ठिकाणी ओळखली जाऊ लागली. सात द्वीप असलेला हा समूह पुन्हा जिवंत झाला तेव्हा 1534 गुजरातच्या सुलतान बहादूर शाहने या परिसराचा पट्टा पोर्तुगीजांच्या नावाने लिहून दिला. सोळाशे 1661 जेव्हा पोर्तुगालची राजकुमारी कॅथरीन ब्रिगांझा हिचा विवाह इंग्लंडचा राजा चार्ल्स द्वितीय याच्याशी झाला तेव्हा हुंडा म्हणून हे सातही द्वीप इंग्रजांना नजराणा म्हणून दिले होते. राजाने लवकरच हा संपूर्ण परिसर वर्षाला 10 पाऊंड्स भाडेपट्टीवर ईस्ट इंडिया कंपनीच्या हाताने ज्या क्षणी ईस्ट इंडिया कंपनीनं आपलं हेडक्वार्टर सुरतहून मुंबईला हलवलं त्या क्षणी कोळ्यांबरोबर पाठारे प्रभू भंडारी आग्रासे काचकळशी गुजराती बनी ब्राह्मण खोजा बोरी कोकणी मुसलमान पारसी आणि आर्मेनियन लोकांनी इथे वस्ती करायला सुरुवात केली. 15 वर्षाच्या आत त्याची लोकसंख्या 10,000 60,000 पाहता पाहता ती छोटीशी वस्ती हिंदुस्थानची जान भारताची शान आणि जगभरात इंडियाची पहचान झाली. मुंबई ०१७३५ लावोजी मुस्तेरवान वाडिया यांनी पाण्यावरची जहाजं बनवण्याचं काम सुरू केलं कारण त्याशिवाय बॉम्बेला जगाशी जोडणं अशक्य होतं. आता फक्त हिंदुस्थानी मसाले दागिने रंगीत छापील कापड आणि आपूस नाही तर इथला कापूससुद्धा जगावर राज्य करणार. कापूस किंवा कॉटननं तर या शहराची भरभराट केली आणि तेव्हाच बनली इथली पहिली कॉटन एक्सचेंज. याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू शाहूजी भोसले यांचे पंतप्रधान पेशवा बाजीराव यांनी मुंबईला मराठा साम्राज्यात सामावून घेण्याचा जीवपाठ केला. मराठ्यांना घाबरून कंपनीने इथं तटबंदीचं काम सुरू केलं आणि अशा रीतीनं तयार झाला बॉम्बेचा फोर्ट.
याशिवाय सात निपाना जमिनी मार्गे रस्त्यांनी जोडण्याचं अद्वितीय काम सुद्धा सुरू केलं गेलं. आणि सन 1845 पर्यंत हे सातही द्वीप जोडले जाऊन त्यांचं एक वाणिज्य व्यापारी महानगरात रूपांतर झालं. लाखो लोक आले. 16 एप्रिलला 3:35 एक नवा इतिहास रचला या शहराच्या एक नवा रंग. जेव्हा 1853 भारताची पहिली राजधानी रेल्वे 21 मैलाच्या रुळावरनं मुंबईपासून त्या दिवसापासूनच या वाणिज्य शहराचं अचानक औद्योगिक नगरात रूपांतर. ही चिमणी होती बॉम्बे स्पिनिंग अँड वीविंग कंपनीची. पाहता पाहता बॉम्बेमध्ये शेकडो मिल्स उभ्या राहिल्या. तिथे सुएझ कालवा खुला झाला आणि असंख्य जहाजं बॉम्बेच्या दिशेनं येऊ लागली आणि बॉम्बे हे भारताचं सर्वात मोठं बंदर झालं. यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नव्हतं. संपूर्ण भारतातले लोक कामधंद्यासाठी रोजीरोटीच्या शोधात आणि एक त्यामुळे इतक्या लोकांसाठी अनेक संस्था आणि सुविधा यांची व्यवस्था करणं गरजेचं आहे. पाहता पाहता मुंबईची स्वतःची अशी एक ओळख निर्माण झाली. असं एक शहर की जिथं कुठलाही रंग धर्म जात स्थान भाषा आणि वर्ग असलेला हिंदुस्थानी येतो आणि होतो मुंबई. संपूर्ण हिंदुस्थानाप्रमाणे बॉम्बे सुद्धा जेव्हा इंग्लंडच्या महाराणी व्हिक्टोरियाच्या साम्राज्याचा हिस्सा झालं तेव्हा एक नवा साज त्या शहरावर चालू लागला. पण जेव्हा या शहरातच महाराणीच्या साम्राज्याविरुद्ध पहिला आवाज उठवला गेला तेव्हा 1885 भारतीयांच्या अधिकारासाठी काँग्रेसची स्थापना झाली. आणि जेव्हा इंग्रजांनी भारतीयांच्या एकत्र येण्यावर बंदी घालायला सुरुवात केली तेव्हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी लोकांना एकत्र आणण्याचा अनोखा मार्ग ज्याचा प्रतिध्वनी आजही मुंबई म्हणतो. विषम परिस्थितीच्या विविध स्वभाव धर्मांच्या आणि विभिन्न लोकांना एकत्र आणणाऱ्या या शहरातच हे शक्य. इंग्रजांचा राजकुमार आणि राजा यांचं इथं आगमन होतं तर त्यांना आव्हान देणारं सर्वात महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा गांधीसुद्धा 1915 याच ठिकाणी जहाजातून उतरत होता. हा गेटवे ऑफ इंडिया जॉर्ज पंचम आणि क्वीन मेरीच्या आगमनाच्या आनंदात 21 लाख रुपये खर्च करून उभारला जात होता. तर त्याचवेळी सम्राटाविरुद्ध होणाऱ्या आंदोलनासाठी टिळक फंडात 1 कोटी रुपये सुद्धा जमा होत होते. 1942 इथूनच बापूंनी इंग्रजांना भारत छोडो असा नारा दिला. इंग्रजांच्या सत्तेवर शेवटचा टोला इथेच हाणला गेला जेव्हा 1947 नौसेनेच्या तरुण सैनिकांनी इंग्रज ऑफिसरांविरुद्ध रणशिंग केली. स्वातंत्र्यानंतर सुद्धा शूर